रंगदेवता नाट्यदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून राहुरी तालुका कला अध्यापक संघ राहुरी बालनाट्य सादर करीत आहोत खापरपाटी। निर्मिती विशाल तागड, लेखन व दिग्दर्शन प्रशांत सूर्यवंशी, नेपथ्य बाळासाहेब मुंतोडे, बाळासाहेब पाचारण, रंगभूषा छाया काळे, शीतल लोळगे, वेशभूषा राजश्री वारुळे, प्रकाश योजना दत्तात्रय साळवे, विशेष सहकार्य माननीय गायकवाड मॅडम, पंचायत समिती राहुरी तालुका व सर्व कला अध्यापक राहुरी तालुका, भूमिका व कलावंत माळा प्रणव मुंतोडे, हौसा प्राजक्ता अनारसी, रग्या चैतन्य हिरे, झुमरी माहेश्वरी वाळुंज, दीपाली डिंपल सोनावणे, किशोरी गौरी लहारे, सिद्धार्थ चेतन गवांडे, रफी दर्शन मुंतोडे, मॅडम सई सूर्यवंशी, अधिकारी मॅडम शुभांगी त्रिभुवन, मनु श्रावणी केळकर, सारा गिरिजा केळकर, पाटील सिद्धांत तागड, सानंद सादर करीत आहे खापरपाटी खापरपाटी खापरपाटी। तुझ्या बावलीचं नाव काय ग? चपुली। वा किती छान आहे।
शिक्षणापासून वंचित असतील या जगात. अरे रघुचंच काय, पण त्याच्या ताईलाही शिकायचं आहे ना.
फक्त रघुच काय तसे अनेक त्यांचं सुद्धा शिक्षणाचं काय महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोक शिक्षणासाठी किती परिश्रम घेतले त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकून त्यांच्याद्वारे मुलींसाठी शिक्षण सुरू केले म्हणून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा यांना गुरु मानले आपण इतकं तरी करू शकतो का आपल्या नावा मित्र रघुची शाळा तरी करू शकतो का अरे मित्रांनो तुम्ही समजून माझा एवढा विचार केला काळजात पाणी पाणी झालं पण बास कराव पण एक सांग त्या दिवशी आम्ही शाळेच्या रस्त्याने येत असताना मॅडमने लिहिल्या गणितावर आमच्या आपली उत्तर सोडत होतो की नाही रे हो मग तू मध्ये येऊन पटकनच्या गणिताचं उत्तर कसं काय दिलं ते भागीदारीचं उदाहरण होत ना रे हो अरे मित्रांनो आमचा रस्ता बंद आहे तो तवा येणं रस्त्यात काय एवढं रघु मित्रा खरं सांग लिहिता वाचता येतं का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य कसाठी उभं केले व सर्वांना जगण्याची आकृती मिळण्यासाठीच ना याला काहीतरी पर्याय शोधायला सांगा बरं जाऊ दे रघु आपण उद्या भेटू हो बस काय परत रघु मित्रांनो आला मॅडम गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मॅडम काय काय मुलांना काय झाले असे अचानकच माझ्या समोर का उभे आहात काही भांडणे झाले की काय नाही हो मॅडम मग काय झालं मॅडम मॅडम आम्ही एके दिवशी शाळेच्या रस्त्याने येत असताना तुम्ही दिलेल्या भागीदारीच्या गणितातील उदाहरणावर चर्चा करीत चाललो होतो तेव्हा आपल्या शाळेच्या कोपऱ्यावरच्या लोखंडाची अवजारे तयार करणाऱ्या फिरत्या दुकानदाराच्या मुलांना त्याचं पटकन उत्तर दिलं हो मॅडम हो का मग मी चार वेळेस ते गणित चुकले होते मॅडम पण हे सांगा सध्या पुढं काय ते सांगू का अरे सांगा बाबा तो काय झाले ते मॅडम त्याचं नाव बघू तो तर शाळेत पण आलो नाही तो कधी शाळेत पण गेला नाही त्याला गणित कसं सुटलं असेल आणि आम्ही जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला माझा रोज तर नाही असं बर मग मॅडम तो म्हणाला मला थोडं थोडं लिहायला आणि वाचायला पण येतं मग तो मुलगा हुशारच आहे मग तुमच्या मनात त्याच्याविषयी कसला तो गोंधळ चाललाय तू पण सांग ना अजिबात कोणतीही भीती न बाळगता सांग सुद्धा मॅडम आम्ही एके दिवशी त्याला भेटू त्याच्यानंतर तो त्याच्या वडिलांना मला शाळा शिकायची असे म्हणाला पण लगेच त्याच्या वडिलांनी त्याला मारहाण केली हे आम्ही लपून छपून पाहत होतो पण त्याचे वडील तेव्हा असं म्हणाले होते की गरीबाला कुठं शाळा शिकता येते का आपला जगणं फिरतं आहे एका जागी एका गावी कुठलाच ठाव ठिकाण नाही तर मग कसं जगणार बरंच सर्वे करून आलात तर तुम्ही त्यांच्या वडिलांना भेटलात नाही मॅडम त्याला मारताना आणि रागवताना पण फार घाबरलो मला आज तुमचा फार अभिमान वाटतोय की तुम्ही मुले शिक्षणाचं महत्व जाणून घेता फक्त दीड दिवस शाळा शिकलेले शाहीर अण्णाभाऊ साठे हे सुप्रसिद्ध व सिद्ध हस्तक लेखक आहेत बरं का गरिबीत सुद्धा नेम दडलेले असते त्याला मोकळ्या वाटा करून द्यायच्या असतातच पण त्या कशा मॅडम हो मॅडम छान तुम्ही सर्व मिळून हा प्रयत्न करणार हे धाडस करणार मग तुम्ही त्याच्या आई वडिलांना सांगा की ह्या भारत देशातील सर्व मुलांना शिक्षणाचा हक्क आहे निदान प्राथमिक शिक्षण हे सर्व जाती धर्मातील अगदी गरीब श्रीमंत आणि अंध अपंग यांना मोफत आहे त्यांना सांगा प्रत्येक मुलाची शाळा वाट पाहत आहे खरंच मॅडम आम्ही प्रयत्न करू त्याच्या आई वडिलांना समजवण्याचा मग मी तुमची हजेरी मांडते तुम्ही कामाला लागा जर तुम्ही ह्या दोघा बहीण भावांना जर शाळेत आणलं तरी थोर विचारांची देशाची सेवा घडेल जमेल मॅडम आम्हाला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे कोण म्हणाले लोकमान्य टिळक मग त्यांच्यासारखं ध्येय मिळवा आणि प्रयत्न न भूलता प्रामाणिकपणे करा यश नक्कीच मिळेल शाळेच्या पक्षाने आनंद रजिस्टर घेऊ
मॅडम त्यांना शाला बाह्य विद्यार्थी म्हणून आम्ही प्रवेश देण्याच्या तयारीत आहोत. अरे वा, असं जर झालं तर शासनाचा उद्देश सफल होईल आणि आम्ही तुम्हाला आम्ही तुमचा सत्कार करू. खूप मॅडम, आभारी आहे मॅडम. येते Mm-hmm.
उठल्या. उठ, अरे तो बाबा अजून आला नाही, जा जा धुंड त्याला. काय म्हणते ग माय, अजून नाही आला? नाही बोर, त्याचं वाट पाहतो पाहतो माड व्हायला लागला. कुठे गेला असं थांबे लागली तर पाहतो. पोरांनो, माझ्या पोरांना शाळेत घेऊन जाता ना?